मैत्रिणींनो, अनुजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. समर स्पेशल 5 प्रकारच्या कुल्फी मी तुम्हाला दाखवणार आहे. एकाच बेसपासून 5ही प्रकार आपण बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने इन्स्टंट अशी बनणारी ही रेसिपी आहे. 5ही फ्लेवर अगदी मस्त बनतात. मस्त मलाईदार दाणेदार अशी कुल्फी मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आपल्याला पाहायची आहे थंडगार मजेदार अशा कुल्फीची रेसिपी. सर्वप्रथम या पॅनमध्ये मी साधारण 2 लिटर इतके दूध घेत आहे. दूध पॉकेटचे अथवा घरचे कोणतेही घेतले तर चालेल. आता मी गॅस ऑन केला आहे. मीडियम फ्लेम ठेवायची आणि चमच्याच्या साह्याने सारखे हलवत राहायचे. मधून मधून सारखे हलवत राहिल्यामुळे साय जमा होत नाही आणि त्याच्या गाठी होत नाहीत. पहा, दुधाला उकळी येत आहे आणि आपले दूध छान असे घोटल्या जात आहे. आता ह्यामध्ये मी 1 बाउल इतकी साय त्यामध्ये ॲड करत आहे. हे मेन इन्ग्रेडियंट आहे, कारण मलाईशिवाय मलाई कुल्फी कशी बनणार, हो की नाही? आणि त्याशिवाय मलाई कुल्फीची मजाच आपल्याला येणार नाही. सारखे हलवणे गरजेचे आहे, त्यामुळे दूध बुडालाही चिटकणार नाही. पहा, दुधाचा रंग बदलतो आहे, त्याची क्वांटिटी कमी होत आहे. आणखी 5 ते 10 मिनिट त्याला असे घोटायचे आहे. आता आपल्याला ह्यात मिल्क पावडर घालायचे आहे. थोडेसे पाणी मिक्स करून आपण त्यात ॲड करू, त्यामुळे मिल्क पावडरच्या गाठी होणार नाहीत. दूध पातळ असेल तर मिल्क पावडर तुम्ही आणखी थोडे जास्त वाढवू शकता. आता ह्यात आपल्याला कॉर्नफ्लावर घालायचे आहे. दुधाचा थिकनेस वाढवण्यासाठी साधारण 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लावर हे पाण्यात मिक्स करून मी त्यात ॲड केले आहे. मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लावरच्या मदतीने आपले दूध लवकर घोटल्या जाईल, वेळ कमी लागेल आणि टेस्टही वाढेल. तुम्ही पहा, दुधामध्ये थिकनेस वाढला आहे. आता साधारण 5 ते 10 मिनिटात आपला बेस तयार होईल. दूध आता थोडेसे रवाळ होत आहे. आता आपण त्यात साखर ऍड करू. साधारण 200 ग्रॅम साखर मी घेतली आहे. आता ही साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. साखर टाकल्यानंतर खूप जास्त वेळ घोटायची नाही. साखर टाकल्यानंतर जास्त वेळ घोटले तर चिकटपणा येतो. आता साधारण 5 मिनिटं इतके आपल्याला हलवायचे आहे. तुम्ही पाहू शकता दूध बऱ्यापैकी घट्ट झाले आहे. थंड झाल्यावर ते अजून घट्ट होईल. आता आपण गॅस बंद करून देऊ. आता हा बेस 5 वेगवेगळ्या बाउलमध्ये मी टाकला आहे. सुरुवातीच्या 2 प्रकारची कुल्फी आपल्याला गरम बेसमध्येच त्याचे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत. पहिल्यांदा चॉकलेट कुल्फी बनवू, सगळ्यांची फेवरेट अशी चॉकलेट कुल्फी. पहा, ही कॅडबरी चॉकलेट आणली आहे मी. त्याचे तुकडे करून या गरम कुल्फी बेसमध्ये आपण टाकून देऊ. ते लगेचच 2 मिनिटात विरघळून जाईल. छान असे मिक्स करू. पहा, चॉकलेट छान असे मिक्स झाले आहे. त्यामध्ये आपल्याला आता कोको पावडर घालायचे आहे. चॉकलेट आणि कोको पावडर दोन्ही घातल्यामुळे त्याची टेस्ट आणखीनच वाढेल. फक्त कोको पावडरच घालताल तर ती बाजारातल्या सारखी टेस्ट येणार नाही. पहा, किती मस्त कलर आला आहे. हे रोस्ट केलेले बदाम आहेत. त्याचे बारीक असे काप करून आपल्याला ह्यात घालायचे आहेत.
त्यानंतर रोस्टेड बदाम कुल्फी बनवण्यासाठी हे रोस्ट केलेले बदाम मी त्यात टाकत आहे। ह्यामध्ये बदाम थोडे जास्त घालायचे। त्यानंतर केवडा वॉटर जे बाजारात मिळतं ते मी ह्यात घालत आहे। केवडा वॉटरमुळे स्पेशल अशी टेस्ट येते। छान असे मिक्स करायचे। बाकीच्या बाउलमध्ये काढलेले बेस आता बऱ्यापैकी थंड झाले आहेत। आता हा फ्लेवर केशर पिस्ता बनवायचा आहे। हे दुधात केशर मी थोडा वेळ भिजत ठेवले होते, ते दूध ह्यात ऍड केले आहे। केशरमुळे वासही छान येतो आणि रंगही। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये मी रोस्ट केलेला पिस्ता टाकणार आहे। थोडेसे भाजून घेतले होते आणि त्याचे बारीक असे तुकडे मी ह्यामध्ये ॲड करणार आहे। त्यानंतर यामध्ये इलायची पावडर घालायची आहे। एक टीस्पून इतके इलायची पावडर मी त्यात ॲड करत आहे। हा आपला बेस केशर पिस्ता फ्लेवरसाठी तयार आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता दुसरा बेस घेऊ। आता या राहिलेल्याचे दोन बेस आहेत, त्यापासून आपल्याला मलाई कुल्फी आणि पान कुल्फी असे दोन फ्लेवर तयार करायचे आहेत। मलाई कुल्फीसाठी हे डेसिकेटेड कोकोनट मी घेतला आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये इलायची पावडर ॲड करायची आहे। आता हा बेस मलाई कुल्फीसाठी रेडी आहे। आता आपण पान कुल्फीची तयारी करू। त्यामध्ये हे बारीक केलेले रोस्टेड बदाम, रोस्टेड पिस्ता, त्यानंतर इलायची पावडर। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पान घ्यायचे आहेत। हे तीन पान घेतले आहेत मी, त्याचे देठ काढून घेतले आहे। ह्या विड्याच्या पाण्याचे आपण तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये सोप घालायचे आहे आणि आता हा गुलकंद। गुलकंदशिवाय पान कुल्फीची मजाच नाही। पण लक्षात असू द्या, गुलकंद जर जास्त झाला तर कुल्फी सेट होत नाही। हे सर्व मिक्सर करून घेऊ। पहा, मी हे मिक्सर करून घेतले आहे आणि ह्यामध्ये आपण हे ॲड करू। रंग छान येण्यासाठी ह्यामध्ये मी हिरवा कलर ॲड करणार आहे। माझ्याकडे जो अवेलेबल होता तो कलर मी घेतला आहे। तुम्ही लिक्विड कलर पण वापरू शकता। याला आता व्यवस्थित मिक्स करू। पहा किती सुंदर रंग दिसतो आहे। आता ही कुल्फी सेट करण्यासाठी मी हे मटके वापरले आहेत। मटक्याऐवजी तुम्ही कुल्फीचे जे सेट मार्केटमध्ये मिळतात ते वापरू शकता, नाहीतर यूज अँड थ्रोचे ग्लासेस पण वापरू शकता। 2 लिटर दुधापासून साधारण 10 ते 15 कुल्फी तयार होतात। बेस एकच आणि फ्लेवर 5 प्रकारचे। मैत्रिणींनो, कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला? तुम्हीसुद्धा थंडगार मलाई कुल्फीची मजा घ्या। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। माझ्या पुढच्या आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन येत राहील। मैत्रिणींनो, हे सर्व मटके भरून झाल्यानंतर आपल्याला ह्याला फ्रीजमध्ये 1 दिवस कमीत कमी सेट करायला लागणार आहे। सर्व मटक्यांना झाकण लावून पॅक करू आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवून देऊ। पहा, 1 दिवस झाला आहे आणि माझी हे 5ही प्रकारचे कुल्फी आता खाण्यासाठी एकदम तयार आहे। पहा किती मस्त दिसत आहेत सगळे कलर्स।
आणि फ्लेवर सुद्धा। चला तर मैत्रिणींनो, आपली थंडगार कुल्फी तयार झाली आहे। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तुमच्या समोर पुन्हा येईल। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल